टाळेबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतल्या नोकरदारांना रेल्वे प्रवासाची परवानगी आहे तरीही बाकीच्या नोकरदारांना मात्र कामावर जावंच लागतं त्यामुळे रस्ते मार्गाने अडीच ते तीन तास प्रवासाशिवाय त्यांच्यासमोर कोणताच पर्याय नाही मात्र यावर कल्याण डोंबिवलीच्या नोकरदारांनी जलवाहतुकीचा प्रवास शोधून काढला आहे डोंबिवली पश्चिमेकडच्या मोठा गाव इथून ठाण्यातल्या वेल्हे माणकोली रेतीबंदर असा हा प्रवास असून रस्ते मार्गे दोन ते तीन तास असलेला हा प्रवास अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात आणि केवळ दहा ते वीस रुपयात होतो मात्र त्याला कोणतीही शासकीय मान्यता नाही आणि सुरक्षेची साधनंही उपलब्ध नाहीत धोका पत्करून नोकरदार हा प्रवास करत आहेत ट्रेन बंद असल्या कारणामुळे आम्हाला जर डोंबिवलीमधून ठाण्याच्या दिशेने जायचं असेल तर त्याचा एकमेव पर्याय म्हणजे ओला कॅब करणं ठीक आहे आजकालच्या या परिस्थितीमध्ये जॉब नसल्यामुळे लोकांकडे पैसे नाही आहेत एका वेळी ठाण्याला जायचं म्हटलं तर कमीत कमी साडेचारशे रुपये ओला कॅबने लागतात एका वेळेचे जायचे त्यामुळे कमीत कमी पैशामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये कोणता रिसोर्स आपल्यासाठी उपलब्ध असू शकतो तर हा एक खूप चांगला उपक्रम येथील स्थानिक लोकांनी हा चालू केलेला आहे ट्रान्सपोर्टचा दो या तीन घंटा लागते अभी मैं जस्ट एक दस मिनट में पहुंचा वहां से मेन तो समय की बचत हो जाती है सारा ट्रैफिक अवॉइड हो जाता है थाना से यहां आने के लिए दस पंद्रह से बीस मिनट लगता है उसके आगे ये आ, आपको जो पूरा घूम के जाना पड़ता है डूमली तो यहां से सिर्फ पाँच मिनट में दस रुपये में पहुँच जाते हैं तो समय की बचत भी है और पैसों पैसो की पैसों की बचत भी है नाईलाजानं स्वीकारलेल्या मात्र सोयीस्कर ठरणाऱ्या या प्रवासाला सरकारनं संरक्षण देऊन तो नियमित केल्यास वाहतूक कोंडी आणि नोकरदारांचा त्रास कमी होण्यास मदत होईल असं या प्रवाशांचं म्हणणं आहे दरम्यान वसई ते कल्याण अशी जलवाहतूक सुरू करण्याचं नियोजन केंद्रीय जलमंत्रालयानं केलं असून त्यासाठी आवश्यक जेट्टी उभारणी सुरू आहे